दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर रणधुमाळीला सुरुवात झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। त्यातच धुळे जिल्ह्यात देखील नेतेमंडळींमध्ये चांगलीच चुरस दिसून येते आहे। पालकमंत्री भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे हे धुळ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा जोर धरत असताना धुळ्याचे भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचं समोर आलंय। डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। मालेगावा तज्ञांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली असून मतदारसंघातून हिंदुत्ववादी संघटनांकडून भामरेंना विरोध असल्याने चर्चेला चांगलंच उधाण आलंय। असा खासदार मान्य आहे का, असा प्रश्न या बॅनर मार्फत उपस्थित करण्यात आलाय। त्याचबरोबर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण हे गाव दत्तक घेतले होते, मात्र गेल्या 5 वर्षात सुभाष भामरे यांनी दिलेले आश्वासने पूर्ण केलेली नसून गावचा पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे। तसेच गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून कोणत्याही सोयी सुविधा गावात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करताय। तसेच आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करून देणार होती बाबा, तेही गावात अजूनही पाणी भेटलेलं नाही व गावाचे रस्ते शेती कापसाला भाव वगैरे हे मिळालेलं नाही। आणि बाबांनी जे गाव आमचं 2019 पासून दत्तक घेतलं होतं, दत्तक घेऊन सन कुठलेही विकास काम झालेलं नाही बाबांच्या हस्ते। गावात येऊन सन बाबा स्थानिक पुढाऱ्यांना भेटून चालले जातात, सर्वसामान्य माणसांना कोणाला भेटत नाही व त्यांच्या गरजा विचारत नाही बाबा। आमच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आई बाबांकडनं हीच अपेक्षा आहे की बाबांनी सर्वसामान्य व्यक्तींना भेटावं, त्यांच्या इच्छा विचाराव्यात आणि त्यांचे काय आहे त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात, हीच इच्छा आमच्या बाबांकडून आहे। खासदार साहेबांनी आमचं गाव दत्तक घेतलंय, पण आमच्या गावात जेवढं कामाची आम्हाला आशा होती तेवढे कामं झालेले नाही आहेत। आम्हाला शेतीला पाणी नाही आहे, गावात रस्ते नाही आहेत, गावात प्यायला पाणी नाही आहे, परत गावात रस्त्या वगैरे गलींचं काम झालेलं नाही आहे, बाकी काम झालं बाकी राहिलेलं आहे। त्यांनी आम्हाला तेवढं या व्यस्त्री पूर्ण करून दिलं तर आम्ही समत आहे त्यांच्यासाठी। बाबासाहेबांवर आमचा भरोसा आहे आणि बाबासाहेब करतील अशी आम्हाला आशा पण आहे। आणि सुभाष भामरे साहेबांनी गाव दत्तक घेतलं, पण दत्तक घेऊन त्यांनी आमच्या गावात कुठलाही विकास केलेला नाही, कुठलं कामं केलेले नाहीत, आणि त्याबद्दल आमची त्यांची तक्रार आहे माझी की बाबा त्यांच्यावर काहीतरी कामं करावं त्यांनी असं। वंदना सोमचिंग सोळंकी, आम्ही येंद्रुण गावाचे, आम्हाला सुविधा कोणतेच नाही, आम्हाला रेशन कार्ड नाही, रेशन नाही, आम्हाला गरीब व्यक्तींना कोणतंच काही नाही आहे। आम्हाला गच्ची वाटत होती की बाबा सुभाष दादा निवडल्यावर आमचं काय काहीतरी व्यवस्थित होईल, काहीतरी सुधारणा होईल बो असं। आम्हाला प्यायला पाणी नाही, 20-25 दिवस नळ येत नाही, आमचे गडारी अंगणातून वात आहे, गडारी नाही, महिलांसाठी शौचालय नाही आहे, कुठली व्यवस्था आपल्या गावाला नाही आमच्या गावाला। आमचं गाव काय फक्त नुसतं त्यांनी कागदावर दत्तक घेतलं का सुभाष दादा। आम्ही महिला मंडळा म्हणजे कुठलीच सुविधा नाही आमच्यासाठी, आता आम्ही काय करायचं मग। दरम्यान निवडणूक जवळ आल्या की सर्वच राजकीय नेत्यांना सामान्य नागरिक आठवतात, मग निवडणूक झाल्यानंतर सामान्यांचं काय असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करताय। दरम्यान धुळ्याचे भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आले असून भाजपात नाराजीचे सूर असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, धुळे।